यूट्यूब, फेसबुक, वेब पोर्टल, मोबाईल ॲप, ट्विटर या प्रत्येक सोशल मीडियावर रोजच्या ताज्या घडामोडींसाठी लाईक करा, सबस्क्राईब करा महाराष्ट्र न्यूज. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांची 17 तारखेला दुपारी 1 वाजता सातारा इथल्या सैनिक स्कूलवर मोठी जाहीर सभा होणार आहे. सातारा जिल्ह्यामध्ये खासदारकीच्या आणि आमदारकीच्या एकत्रित निवडणुका होत आहेत, त्यामुळे खासदारकीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे आणि भाजप शिवसेना महायुतीचे उमेदवार विधानसभेचे 8 उमेदवार या सभेला उपस्थित राहणार आहेत. आमचा असा अंदाज आहे 1 लाखापेक्षा जास्त लोक या सभेला येणार आहेत. माझं सातारा जिल्ह्यातील सगळ्याच मतदार बंधूंना, कार्यकर्त्यांना, भाजप सेना महायुतीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण हजारोच्या संख्येनं आपापल्या गावातून या होणाऱ्या भव्य सभेसाठी आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी यावेत. भारतीय जनता पार्टी आणि महायुती ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढती आहे. 5 वर्षातला केंद्राचा कारभार, 5 वर्षातला राज्य सरकारचा कारभार आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केलेला विकास, यामुळे जनतेचा आम्हाला भरपूर प्रतिसाद महाराष्ट्रामध्ये मिळतोय. महाराष्ट्रामध्ये भाजप सेना महायुतीची सत्ता येणार याच्यामध्ये आता कुठली शंका राहिलेली नाही आहे. आणि सातारा जिल्ह्यातील खासदार आणि 8 उमेदवार निश्चितपणे निवडून येतील आणि ह्या निवडणुकीच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी हजारोच्या संख्येनं सगळ्यांनी माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या सभेला 17 तारखेला दुपारी 1 वाजता यावं असं आवाहन आपल्या माध्यमातून मी करतो.